हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मी शीतल चिदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर सगळ्यात अगोदर तुम्हा सर्वांना आपल्या आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर खूप सारे सगळे लोकजणं आषाढी एकादशीचा उपवास करत असतील, तर मी पण करते अगोदरपासूनच. तेव्हापासून मला कळतं आहे, तेव्हापासून मी आषाढी एकादशीचा उपवास करते आणि सवय लागलेली आहे. तर एक प्रसन्न वाटतं हा उपवास केल्यानंतर. तर आज सुट्टी सगळ्यांना. आज सगळं लेट सगळं सुट्टी झाली. काय मुलं अजून झोपलेलीच आहेत, काही मुलांना आज उपवास नाही, काय नाही. तर मिस्टरांना पण सुट्टी आहे, मला पण कामापासून थोडीफार सुट्टी आहे म्हणायला तसं. कारण ते म्हणले की आज जास्त स्वयंपाक बनवू नको, कारण जास्त खाणार नाहीत म्हटले. खिचडी असेल तेवढी, कारण आपण उपवास धरतो पण ह्या लोकांना खिचडी आवडते. तुमच्या घरी आहे का तसं? आमच्या घरी तर तसंच आहे. अगोदरपासून जेव्हा आम्ही तिघीजणी उपवास पकडायचो तेव्हा सगळ्यांना खिचडी करायला लागायची. आणि त्याच्यावरती मी तो व्हिडिओ पण बनवलेला बघा. तर खरंच असतंय, घरातल्या एखाद्या उपवास जरी असल्या ना, खिचडी लवर भरपूर असतात, खिचडी लवर. तर तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या. आणि आज शेवटचे दोन दिवस राहिले त्या महिन्यातले, शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत. आणि कसे दिसते माझा लुक, कसा वाटतंय? आताच केस वगैरे धुतलेले आहेत. तर मला खूप आहे, तरी पण मला काही देवपूजा करायची नाही आहे. तरी पण मी उपवास पकडला आहे, आवडते म्हणून. तर मी बसते एका जागेवरती. चहा वगैरे काय अजून घेतलेला नाही आहे मी. चहा घ्यायचा आहे, अजून चहा घेतला नाही. तर थोडंसं फ्रेश वाटतंय. मुंबईचं वातावरण अजून तसंच आहे का? पाऊस वगैरे येतोय. आणखीन दोन चार दिवसापासून काही इकडे हे नाही पडलेलं, सूर्याने तोंडच नाही दाखवलेले. तर दोन चार दिवसापासून पाऊस वगैरे आहे. तर आता चला मी चहा वगैरे बनवते, त्यानंतर नाश्त्याची ह्या लोकांना जे करायचं आहे ते करायचं आता. आणि थोडंसंच काम आहे, आज काही जास्त काम नसणार आहे. उपवासाच्या दिवशी मी थोडासा आराम करणार आहे, जास्त काम काही करणार नाही आहे. आणि काय काय उपवासाला बनवणार आहे हे पण तुमच्यासोबत शेअर करते मी. तर चला आपण बनवूया आता चहा. आणि चहा पित्याचा आपण गप्पा पण मारणार आहोत. फ्रेश एकदम असं वाटतंय ना. सकाळचे 6, 6:30, 7 असे वाजलेले पण नाही, सकाळचे 9 वाजून गेलेले आहेत. दुमदुमली पंढरी पांडुरंगारी तो पहावे ठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. तुम्हाला कोणतं गाणं आवडतं? मला हे गाणं आवडतं जास्त. असले टाईट झाले हे बटन. रात्री गेली होती शेंगांची भाजी, ती गरम करून ठेवते. भूक असेल ती नसेल ना. तर आज दूध रात्रीत संपलेलं आहे. आज फक्त मी आता कोरा चहा बनवणार आहे. कोरा काळा ब्लॅक टी, यु नो ब्लॅक टी. आवडतो मला ब्लॅक टी, आणि ब्लॅक टी चांगला आवडतो.
तर तुम्हाला कोणतं गाणं आवडतं ते सांगा बरं का मला. मला भयंकर अगोदर पासूनच हे गाणं आवडतं. जेव्हापासून मी शाळेत होते तेव्हा ते अभंग वगैरे असायचे, त्याच्यामुळे त्यात मी भाग घ्यायचे आणि तेव्हा हे गाणे भरपूर आवडायचे मला. चंद्रभागेच्या तिरी लय काय काय असायचे तेव्हा, सगळे अभंगच असायचे आपल्याला. तुम्हाला कोणता अभंग आवडतोय, कोणतं गाणं आवडतं, कोणत्या मूवीमधलं ते नक्की सांगा मला. छानपैकी मस्त असा चहा पिऊया. बाहेर वातावरण एकदम छान आहे, म्हणजे सूर्य वगैरे नाहीये, ऊन वगैरे नाहीये, छान असं पावसाचं वातावरण झालेलं आहे. दोन दिवसापासून तर पावसाचं वातावरणच आहे. उठल्या उठल्या मला पाणी प्यायची सवय, मी अजून पाणीच नाही पिलं. तर पाणी कधी पण बसून प्यायला पाहिजे. पण माझं काय होतं माहितीये का, कधी कधी मी आल्या आंघोळ करून आल्या लगेच स्वयंपाकाला लागते आणि मला असं वाटतं की टाइम वेस्ट अजिबात नाही व्हावा, त्याच्यासाठी मी ना बसून पाणी प्यायचंच राहून जातो. मी उभ्यानेच पाणी पिते, पण हे एकदम चुकीचं आहे. उभ्याने पाणी कधीच नाही प्यायचं, कारण ते डायरेक्ट आपल्या आपले टाचा जे आहेत ना त्याच्यावर परिणाम होतो, ते दुखायला लागतं. त्याच्यामुळे उभ्याने पाणी नाही प्यायचं, बसून पाणी प्यायचं कधी पण. माझ्याकडनं होतात कधी कधी चुका अशा. आणि कधी कधी परत मनालाच ठरवते की आता परत उभ्याने पाणी वगैरे प्यायचं नाही, असं माझ्या मनालाच मी ठरवून जाते. भाजीचा छान सुगंध सुटला, रात्री केलेली भाजी त्याचा आता भाजी गरम केली तरी छान सुगंध आला. आणि आता पावसाचे वातावरण आहे, थंडीचं वातावरण आहे, त्याच्यामुळे भाज्या लवकर काय खराब होत नाहीत. नाही तर उन्हाळ्यात फ्रीजची गरज असते, म्हणजे फ्रीज लागतोच लागतो. तर आता काही फ्रीजची गरज नाही लागत आहे, लगेच भाज्या राहतात व्यवस्थित चांगल्या. आता चला सोराचा आपला उकळलेला आहे, घेते आता कोराचा. कोराच्या जास्त उकळायचा नसतो. चला आपण पण चहा वगैरे पिऊया. चला आता मस्त थोड्या वेळ यांना झोपू देणार आहे, कारण पावसाचं वातावरण असलं ना की अंगावर अजून घेऊन झोपावं असं वाटतं. पण आता नको, बाद झाला, आता टाइम झालेला आहे उठायचा. तर आता म्हटलं आता यांना उठवा, एवढा चहा पिते आणि त्यांना उठवते. रोजचं काम आहे ते आहेत, सुरू करावं लागेल. तर चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आज फक्त एवढाच व्हिडिओ. तर सगळ्यांना आषाढी एकादशीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आज मी काय बनवणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार व्हिडिओच्या थ्रू. तर चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू.